देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित चौक चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे, अक्षय टांगसाळे, रमेश परदेशी आणि स्नेहलता तरडे ही मल्टीस्टार असलेला चौक चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट का पाहावा यातील काही बाबी अधोरेखित होतात. चित्रपटाच्या कथानकात गणेशोत्सव आणि चौक यांचं समीकरण दाखवण्यात आलंय. गणेशोत्सवाच्या निमित्ताने चौकात होणारी मैत्री, वाद, चर्चा यावर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. मुळशी पॅटर्न नंतर प्रवीण तरडे पुन्हा एकदा रांगड्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यासोबतच उपेंद्र लिमये यांचं देखील बिंदास आणि बेधडक अंदाज पाहायला मिळतो. याबरोबरच अभिनेत्री स्नेहल तरडे आणि संस्कृती बालगुडे यांच्या भूमिकेतील हळवी किनार ट्रेलरमध्ये अगदी स्पष्ट दिसून येते. आता एकच गेम वाजणार, कार्यकर्त्यांमुळेच उत्सव होतो असे चित्रपटातील दर्जेदार संवाद आणि त्या संवादाला साजेसं पार्श्वसंगीत यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मराठी मालिका विश्वातील गाजलेला खलनायक अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेविश्वात पदार्पण करतोय. यामुळे किरण गायकवाडला या चित्रपटात पाहणं औत्सुक्याचं ठरेल. दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी या अगोदर मुळशी पॅटर्न, देऊळबंद, धर्मवीर, बबन, रेगे, सरसेनापती हंबीरराव, तान्हाजी या चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहणं रंजक ठरेल. तर येत्या 19 मेला चौक हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.